सर्व शाळा महाविद्यालयं आणि वसतिगृह सुरू करण्यास विलंब होत असल्यानं विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय बनत आहे असं मनोगत एस एफ आयचे अध्यक्ष व्ही पी सानू यांनी व्यक्त केलं कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करताना टप्प्याटप्प्यानं जनजीवन सुरळीत होण्याकरता उद्योगधंदे तसंच अन्य आवश्यक बाबी सुरू करण्यास सरकार परवानगी देत आहे मात्र शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू करण्यास विलंब का लावत आहे त्यामुळं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांचं आतुनात नुकसान होत आहे दरम्यान ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं आहे अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत असून शिक्षण गुणवत्तापूर्वक आणि अद्यवत चिकित्सा अभावी अनेक चुकीच्या घटना घडत असल्याची माहिती पुढे येत असून याला सरकारचं शैक्षणिक धोरण कारणीभूत असल्याची टीका स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही पी सानू यांनी केलं आहे दरम्यान देशव्यापी शिक्षण बचाओ परिषद दौऱ्यानिमित्त शुक्रवारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही पी सानू तसंच राज्याचे अध्यक्ष बालाजी कलेटवाड राज्य सचिव रोहिदास जाधव हे सोलापूरला आले होते त्यावेळी शासकीय विश्रामगृह इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी श्याम आडम अश्विनी मामड्याल पूजा कांबळे दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते